नमस्कार, मी दीपाली, तुमचे खूप खूप स्वागत करते सुग्रन सुनबाईमध्ये। आज आपण बघूयात हर्ट शेप रेड वेल्वेट केक विदाउट यूजिंग केक मोल्ड। मी गोल्ड केकपासूनच हर्ट शेप केक बनवणार आहे। फ्रेंड्स, माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा। केक करण्यासाठी सर्वप्रथम आपण पातेलं प्रीहीट करून घेऊयात। मी या साईजचं पातेलं घेतलेलं आहे। तुम्ही पातेल्याच्या ऐवजी कुकर किंवा कढईचा सुद्धा वापर करू शकता। पातेल्यामध्ये एखादं स्टँड किंवा साधारण 1 इंच हाईट असलेला डब्बा ठेवा। मी हा डब्बा ठेवलेला आहे। पातेलं 10 मिनिट प्रीहीट करून घ्या। केक करण्यासाठी मी 6 इंचाचा केक पॉट घेतलेला आहे। केक पॉट अवेलेबल नसेल तर तुम्ही साधा स्टीलचा डब्बा घेतला तरी चालेल। पॉटला आपण सर्वप्रथम तूप लावून ग्रीस करून घ्या। त्यामध्ये आपण आता बटर पेपर टाकणार आहोत। बटर पेपरलासुद्धा मी थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेणार आहे। पॉटच्या कडेनेसुद्धा आपण बटर किंवा तूप लावून घेऊयात आणि इथेसुद्धा आता आपण बटर पेपर अप्लाय करणार आहोत। केक पॉट रेडी आहे। केक बॅटर करण्यासाठी सर्वप्रथम आपण 1/4 कप मैदा घेणार आहोत। यामध्ये आपण टाकूयात 1/2 कप साखर, 1 चमचा कोकोआ पावडर, 1/4 कप मिल्क पावडर, 1/4 चमचा बेकिंग पावडर, 1/2 चमचा बेकिंग सोडा। हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित चाळून घेऊयात। केक बॅटर बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे 1 कप दूध। यामध्ये ॲड केलेलं आहे मी 1/4 कप तेल, 1 चमचा व्हॅनिला एसेन्स। आता आपण यात ॲड करूयात आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स। चाळून घेतलेल्या ड्राय इन्ग्रेडियंट्सचा 1/2 पार्ट मी पहिल्यांदा घेतलेला आहे आणि परत एकदा मी हे चाळून घेणार आहे। आता याला हळूहळू आपण मिक्स करूयात। राहिलेले ड्राय इन्ग्रेडियंट्स पण आता आपण यात ॲड करूयात आणि परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। स्मूथ कन्सिस्टन्सी असणारं केक बॅटर आपण तयार करूयात। आता आपण यात ॲड करूयात 1 चमचा व्हिनेगर। मी दही ॲड केलेलं नसल्यामुळे मी व्हिनेगर ॲड केलेलं आहे। आपलं स्मूथ कन्सिस्टन्सी असणारं केक बॅटर रेडी आहे। आता आपण यात ॲड करूयात रेड फूड जेल कलर। पॉट आता आपण 3 ते 4 वेळा टॅप करून घेऊयात, म्हणजे एक्स्ट्राचे एअर बबल निघून जातील। आता आपण हा केक पॉट प्रीहीटेड कढईमध्ये ठेवणार आहोत। केक 35 मिनिटे बेक करून घेऊयात। 35 मिनिटानंतर आपला केक परत एकदा आपण चेक करून घेऊयात। पस्तीस मिनिटे होऊन गेलेली आहेत। आपण चेक करूया आपला केक रेडी आहे की नाही। आपली स्टिक क्लीन निघाली, म्हणजे आपला केक पूर्णपणे बेक झालेला आहे। आता आपण पॉटमधून केक बाहेर काढूयात। तुम्ही बघू शकता केकला किती छान रंग आलेला आहे आणि तो चांगला फुललेलासुद्धा आहे। आता आपण 1/2 तास केक थंड होऊ देऊया। तोपर्यंत आपण क्रीम तयार करून घेऊयात। क्रीम करण्यासाठी मी 1 कप घेतलेला आहे व्हिप क्रीम। त्यात मी 2 चमचे पिठी साखर ॲड केलेली आहे। त्याचप्रमाणे 1/2 चमचा व्हॅनिला एसेन्ससुद्धा टाकलेला आहे। यामध्ये मी आता ॲड करणार आहे क्रीम चीज 100 ग्रॅम। रेड वेल्वेट केकमध्ये क्रीम चीज टाकल्या जाते। तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल। आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून बीट करून घेऊयात। क्रीमला चांगला पीक येईपर्यंत हे आपण बीट करून घेऊयात। क्रीमला चांगला पीक येतोय, म्हणजे आपलं व्हिप क्रीम रेडी आहे। आता आपण सुगर सिरप तयार करून घ्यात। सुगर सिरप करण्यासाठी मी 2 चमचे साखर घेतलेली आहे। यात मी 1/4 कप पाणी ॲड केलेलं आहे। हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आपला केक थंड झालेला आहे, तो आता आपण पॉटमधून काढून घेऊयात।
वरचा जो अनइवन पार्ट आहे तो मी चाकूने बाजूला काढून घेणार आहे। केकचे आपण मधोमध दोन भाग तयार करून घेऊयात। केक इवनली कट करण्यासाठी मी धागा घेतलेला आहे। हा धागा मी कट केलेल्या पार्ट मधून आरपार काढून घेणार आहे या पद्धतीने। यामुळे आपला केक व्यवस्थित दोन पार्ट मध्ये कट होईल। केक बेसला आपण थोडंसं व्हिप क्रीम लावून घेऊयात। यावर आपण एक केक बेस ठेवणार आहोत, त्यावर आपण सुगर सिरप अप्लाय करणार आहोत। यावरती आता मी व्हिप क्रीम अप्लाय करून घेणार आहे। सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घेते। त्यावर आपण दुसरा केक बेस ठेवूयात, याला सुद्धा आता आपण सुगर सिरप लावून घेणार आहोत। केकला आता आपण व्यवस्थित सगळीकडे व्हिप क्रीम लावून घेऊयात। हार्ट शेपचा केक करण्यासाठी आपण या पद्धतीने मार्किंग करून घेणार आहोत दोऱ्याने। आता या टाईपचे क्रॉस तयार करून घेऊ। इथून आपण केक कट करून घेऊयात। हे जे दोन पार्ट कट करणार आहोत आपण, ते पार्ट आपण परत जॉईंट करणार आहोत हार्ट शेपमध्ये। हे दोन्ही पार्ट आता व्यवस्थित जॉईंट करून घेऊया। तुम्ही बघितलं असेल किती सोपं आहे राऊंड शेपपासून हर्ट शेपचा केक तयार करणे। हर्ट शेप केक आपण क्रीम लावून कव्हर करून घेऊयात। एक्स्ट्राचं क्रीम टिश्यू पेपरने क्लीन करून घेऊयात। केकवर फ्लावर्स ड्रॉ करण्यासाठी मी हे स्टार शेपचं फ्लावर्सवालं नोझल घेतलेलं आहे। अशा प्रकारचे आपण 4 ते 5 फ्लावर्स काढून घेऊयात। छोट्या स्टार शेपच्या नोझलने मी दोन्हीकडून बॉर्डर काढून घेणार आहे। आपली केक बॉर्डर सुद्धा आता तयार आहे। मी ट्रान्सपरंट नॅचरल जेल घेतलेला आहे। यामध्ये आपण रेड फूड कलरचे ड्रॉप्स टाकून रेड कलरचे जेल तयार करूयात। मी दोन हर्ट शेपचे कुकीज कटर यूज केलेले आहे। हे कुकीज कटर आता आपण केकवर ठेवूयात। रेड जेल मी एका पाऊचमध्ये भरून हे पूर्ण व्यवस्थित फिल करून घेणार आहे। राहिलेली जेल मी फ्लावर्सवर ड्रॉप केलेली आहे। हर्ट शेपचे काही स्प्रिंकलर्स माझ्याकडे होते, ते सुद्धा मी डेकोरेशनसाठी यूज करणार आहे। जेल सेट झाल्यानंतर आपण कुकीज कटर हलकेच काढून घेणार आहोत। तयार आहे आपला रेड वेल्वेट केक। याला आता आपण कट करून बघूया। वाव, एकदम परफेक्ट। या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही सुद्धा करून बघा हार्ट शेप रेड वेल्वेट केक।